गुड मॉर्निंग स्टूडेंट एंड वन सेकेंड वेलकम टू द क्लास. तर लास्ट पीरियड मध्ये आपण हा जो चैप्टर होता तानसेन एंड दीपक राग हा आपण फिनिश केलेला होता मागच्या व्हिडिओ मध्ये. नाउ आई एम गोइंग टू स्टार्ट टुडेज पीरियड कंप्लीट दिस सेंटेन्स. म्हणजे आपल्याला जे क्वेश्चन आहे ते आपल्याला फिलअप करायचं आहे, पूर्ण करायचे आहे. तर क्वेश्चन नंबर ए जो आहे कंप्लीट दिस सेंटेन्स ते फिलअप करायचं आहे. फर्स्ट आहे द नवरत्नज वेअर. द नवरत्न म्हणजे जे सेंटेन्स आहे ते आपल्याला काय करायचं आहे, कंप्लीट करायचं आहे. द नवरत्न वेअर. द नवरत्न मीन्स जी नऊ मोत्यांची माळ असते. तर त्याच्याबद्दल काय म्हटलेलं आहे, काय ते पूर्ण सेंटेन्स, द नवरत्न वेअर द नाईन मोस्ट मस्ट आउटस्टँडिंग टॅलेंट्स ऑफ द रॉयल कोर्ट्स. म्हणजे जे नऊ जे रत्न होते त्या नऊ रत्नापैकी नऊ रत्न जसे होते ते नऊ रत्न टॅलेंट्स त्या रॉयल कोर्टमध्ये होते. सेकंड सेंटेन्स आहे द एम्पेरर गिफ्टेड तानसेन अ डायमंड नेकलेस. तर तानसेनला एम्पेररनी जो नेकलेस दिलेला होता डायमंडचा, तो का बरं नेकलेस दिलेला होता, त्याचं कारण बिकॉज द एम्पेरर वॉज व्हेरी प्लेस्ड विथ तानसेन म्युझिक. कारण की एम्पेररनी त्याचं जे म्युझिक ऐकलं, त्याचं जे गाणं ऐकलं होतं, त्याचं गाणं ऐकून त्याला खूप तो खुश झालेला होता म्हणून. थर्ड आहे सम कर्टियर्स प्लॅन तानसेन डाऊनफॉल बिकॉज दे वेअर. तर त्या राज्यामध्ये काही कर्टियर्स होते, खुशामदा करणारे जेलसी लोक होते, तर त्यांनी तानसेनला खाली पाडण्याचा प्रयत्न केला. बिकॉज दे वेअर व्हेरी जेलस ऑफ हिज फेम. कारण ते खूप जेलस होते त्याच्या प्रसिद्धीला. नंतर फोर नंबर आहे फोर ॲज तानसेन सँग द फर्स्ट सेक्शन ऑफ द दीपक राग. जेव्हा तानसेननी फर्स्ट सेक्शन दीपक रागचा फर्स्ट सेक्शन स्टार्ट केला तेव्हा काय झालं, याचे आन्सर खूप मोठं असल्यामुळे मी नोटबुक जे टेक्स्टबुक आहे त्यामध्ये काय केलं, अंडरलाईन केलेली आहे. तर बघा पेज नंबर 49 द ॲज तानसेन सँग ऑन. इथून द एअर ग्रॅज्युअली बिकेम वॉर्म. द ऑडियन्स स्टार्टेड टू परस्पाय. जेव्हा त्यांनी तानसेननी गाणं म्हणायला सुरुवात केली तेव्हा ती तिथील जी हवा होती ती गरमावटमध्ये तिचं रूपांतर झालं, गरममध्ये तिचं रूपांतर झालं. आणि जी ऑडियन्स बसलेली होती तीसुद्धा घामाने त्रस्त झालेली होती. आणि जे लिव्ज अँड फ्लावर्स इन द गार्डन ड्राईड अँड फेल टू द ग्राउंड. गार्डनमधली जे फुलं आणि पानं होती तीसुद्धा ड्राईड होऊन खाली जमिनीवर पडलेली होती. आणि जे वॉटर इन द फाउंटेन बिगॅन टू बॉईल अँड द बर्ड्स फ्लू अवे टू एस्केप द सडन वॉर्म ॲट द लॅम्प लीट अप अँड फ्लेम्स अपियर्ड इन द एअर. पीपल फ्लेड फ्रॉम द कोर्ट इन द टेरर ॲज द एम्पेरर लिसन इन अवी रोज दॅट ही ऑफन हेल्ड इन हिज हँड ड्रूप अँड डाईट. तर इथून इथपर्यंत आहे याचं आन्सर. तर ते फोर नंबरचं आन्सर तुम्हाला इथपर्यंत राईट डाऊन करायचं आहे. नेक्स्ट आहे फाईव्ह नंबर व्हेन रूपा सँग द मेघराग. जेव्हा रूपानी मेघराग स्टार्ट केला म्हणायला सुरुवात केली तेव्हा काय झालं, त्याचं आन्सर बघा याचमध्ये आहे. तर सेकंड नंबरचा वरून थर्ड नंबरचा जो छोटासा पॅराग्राफ आहे तो द स्काय बिकेम डार्क विथ क्लाउड्स. जेव्हा त्या इनी रूपानी मेघराग राहायला सुरुवात केली तेव्हा आकाशात काळढग दाटून आलं. सून इट स्टार्टेड टू रेन हेवीली. आणि लवकरच पाणी पडलं, खूप जोराचा असा पाऊस पडला. मेनी अमंग द ऑडियन्स रश आउट टू बी कूल्ड बाय द रेन. आणि तिथे बसणारी जी ऑडियन्स होती ती पूर्ण रश झालेली होती आणि ती वरून पाऊस पडत असल्यामुळे त्या पाण्याने ती थंड झालेली होती. द टेम्परेचर टेफेल अँड पीपल शोअर्ड प्रेज ऑन तानसेन इग्निटी. तर द स्कायपासून इथपर्यंत याचं अंडरलाईन करायचं आहे आणि तो क्वेश्चन राईट डाऊन करायचा आहे. सिक्स आहे द एम्पेरर रिलाईज इन द एंड दॅट. तर शेवटी एम्पेरियरला रिलाईज झालं, काय रिलाईज झालं त्याचं आन्सर आहे टू रिलाईज दॅट ही हॅड मस्ट ऑलमोस्ट लॉस्ट हिज ग्रेटेस्ट म्युझिशियन टू द फायर जनरेटेड बाय द सिंगर्स ओन म्युझिक. तर त्याला रिलाईज झालं की आपण
आपल्या गाणं आपण त्याला गाणं दीपक राग जो होता तो कठीण होता आणि ते गायला त्याला सांगितलं, त्यामुळे त्याची बॉडी जळलेली होती आणि बॉडी जळलेली असल्यामुळे आपण इतका महान असा संगीतकार महान असा गायक आपण मुकलेलो असतो, आपल्यामुळे त्याचं काय झालं असतं, आपण एवढ्या मोठ्या संगीतकाराला आपल्यापासून दूर केलेलं असतं, म्हणजे तो जडाला असल्यामुळे किंवा तो गमावून बसलेला असता एवढ्या मोठ्या महान अशा संगीतकाराला किंवा गायकाला, असं त्याला शेवटी फील झालं. तर त्याचा सुद्धा आन्सर ओन म्युझिकपर्यंत ह्या 6 नंबरच्या सेंटेन्समध्ये लिहायचं आहे. तर हे 3 मी लिहून दिलेले आहे आणि 4 जे सेंटेन्स आहे ते तुम्हाला नोटबुकमध्ये टेक्स्टबुकमधलं पाहून लिहायचं आहे आणि हे टेक्स्टबुकमध्येच तुम्हाला लिहायचं आहे, त्यामुळे इथे HW करायचं आहे. नंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर B मधले आपण फर्स्ट आणि सेकंड नंबरचा क्वेश्चन आपला राईट डाऊन झालेला होता आणि त्याच्यानंतरचे जे क्वेश्चन आहे ते आपल्याला लिहायचं आहे. 3rd नंबर आहे, हु वॉज रूपा अँड व्हाय डीड तानसेन वॉन्ट रूपा टू सिंग विथ हिम. तर रूपा ही कोण होती आणि तानसेननी रूपाला सोबत गाण्यासाठी का म्हटले, त्याचं आन्सर आहे रूपा वॉज अ व्हेरी गुड सिंगर. रूपा खूप चांगली गायिका होती. शी वॉज अ डेवोटेड प्युपिल ऑफ स्वामी हरिदास. ती स्वामी हरिदास यांची शिष्या होती. हु वॉज अल्सो तानसेन्स गुरु. आणि परत ते तानसेनचे गुरुसुद्धा होते. कोण? हरिदास. त्यामुळे तानसेन वॉन्टेड रूपा टू सिंग द मेघराग विथ हिम. त्यामुळे तानसेनला वाटत होतं की मेघराग जो आहे तो रूपा आपल्यासोबत गाऊ शकेल. सो दॅट ही कुड बी सेव्ड फ्रॉम द फरी ऑफ द फायर. त्यामुळे तो मेघराग ती जेव्हा गाईल तेव्हा आपण तो दीपक राग गात असताना आपली जी बॉडी जडेल, त्यामुळे ते मेघराग गात असल्यामुळे तिच्या मेघरागमुळे ते पाणी पडणार असतं, तर त्या पाण्यामुळे आपली काय होईल, आपला बचाव होईल. बाय द रेन्स विच द मेघराग वूड ब्रिंग. तर हे जे आन्सर आहे ते परत 1 टाइमच तुम्हाला राईट डाऊन करायचं आहे. नंतर 4 नंबरचा क्वेश्चन आहे, व्हॉट हॅपन ऑन द डे ऑफ द परफॉर्मन्स. तर ज्या दिवशी परफॉर्मन्स होता त्या दिवशी परफॉर्मन्सच्या दिवशी काय घडलं, त्याचं आन्सर आहे ऑन द डे ऑफ द परफॉर्मन्स द कोर्ट वॉज पॅक विथ कर्टियर अँड रॉयल गेस्ट. तर ज्या दिवशी परफॉर्मन्स होता त्या दिवशी त्या राजवाडा लोकांनी खूप भरलेला होता, पॅक झालेला होता. त्यामध्ये काही खुशामती करणारे म्हणजे कर्टियर लोक होते, काही त्यामध्ये रॉयल गेस्टसुद्धा होते. पीपल हॅड कम फ्रॉम फार अँड वाईड टू हिअर तानसेन सिंग द मोस्ट डिफिकल्ट ऑफ ऑल द रॅग्स. तर लोकांनी ऐकलं होतं की लोकांनी दूरदूरपर्यंत ऐकलं होतं की तानसेन हा खूप चांगला गाणं म्हणतो आणि तो खूप मोस्ट डिफिकल्ट असा राग तो गाणार आहे. म्हणून त्यामुळे कोर्टातील जे लोक होते कर्टियर आणि रॉयल गेस्ट यांच्यासमोर त्यांनी परफॉर्मन्स दिलेला होता आणि हा परफॉर्मन्स त्यांनी दिला असल्यामुळे लोक त्याचं जे गाणं होतं तानसेनचं जे गाणं होतं ते दूरदूरवरून ऐकायला आलेले होते. तर हेच हा सुद्धा क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला परत 1 टाइम राईट डाऊन करायचा आहे. नेक्स्ट आहे 5 नंबरचा क्वेश्चन, इम्पेरियर अकबर वॉज प्लीज विथ तानसेन परफॉर्मन्स बट ही वॉज अल्सो शॉक व्हाय. तर जो एम्परर अकबर होता सम्राट अकबर होता तो खूप प्लीज झालेला होता तानसेनचा परफॉर्मन्स पाहून, त्यामुळे त्याला एक शॉकसुद्धा लागलेला होता. तो शॉक कोणता होता, व्हाय, का बरं त्याला शॉक लागला, त्याचा आन्सर आहे द इम्पेरर वॉज शॉक टू रिअलाइज दॅट ही हॅड अलमोस्ट लॉस्ट हिज ग्रेटेस्ट म्युझिशियन. तर इम्पेरर जो होता सम्राट होता त्याला शॉक लागलेला होता की आपण एवढा ग्रेटेस्ट एवढा महान असा म्युझिशियनला काय केलं असतं, हरवून बसलो असतं, गमावून बसलेलो असतं. कारण ही हॅड इन्स्टिट्यूट ऑन तानसेन सिंगिंग द दीपक राग. कारण तानसेन जो राग गाणारा होता दीपक राग, त्यामुळे त्याची बॉडी जी होती ती काय होती, जळणारी होती. त्यामुळे हे सुद्धा आन्सर तुम्हाला परत 1 टाइम राईट डाऊन करायचं आहे. नंतर 6 नंबरचा क्वेश्चन आहे, हाऊ डीड द सिंगिंग ऑफ द दीपक राग अफेक्ट तानसेन.
तर जेव्हा तानसेने दीपक राग गायला तेव्हा त्या रागाचा त्याच्या गाण्यावर कोणता परिणाम झाला? ते आन्सर आहे द सिंगिंग ऑफ द दीपक राग कॉज तानसेन टू फॉल इल. तर जेव्हा तानसेन दीपक राग जेव्हा तानसेनने दीपक राग गायला सिंगिंग केलं त्या दीपक रागाचं तेव्हा तानसेन जो होता तो इल झालेला होता म्हणजे आजारी पडला. अँड इट वॉज टू मंथ बिफोर ही वॉज वेल इनफ टू रिटर्न टू कोर्ट. आणि त्यानंतर तो जवळपास 2 महिने कोर्टामध्ये आलेला नव्हता. तर हे सुद्धा आन्सर परत वन टाईम राईट डाऊन करायचं. म्हणजे क्वेश्चन नंबर बीमधला 3 पासून तर 6 पर्यंतचे जे क्वेश्चन आहे ते 2-2 टाइम्स राईट डाऊन करायचे आहे. नंतर आहे सी नंबरचा क्वेश्चन, रीड दिस लाईन फ्रॉम द स्टोरी अँड आन्सर द क्वेश्चन दॅट फॉलो. तर ही स्टोरीमधली लाईन आहे आणि त्यावर आधारित काही क्वेश्चन विचारलेलं आहे. बट हाऊ कॅन आय सिंग बोथ द रागाज ॲट द सेम टाईम. मी हे दोन्ही राग एकाच टाईमवर एकाच वेळेस कसे काय गाऊ? तर ही जी लाईन आहे ती या स्टोरीची आहे. तर या लाईनवर आधारित काही क्वेश्चन आहे, 3 ते आपल्याला विचारलेले आहे. फर्स्ट आहे हु सेज दीज वर्ड, म्हणजे हे शब्द कोणी म्हटलेले आहे. तर त्याचं आन्सर आहे तानसेन सेज दीज वर्ड्स टू हिमसेल. तानसेननी स्वतःलाच हे म्हटलं की मी हे जे राग आहे म्हणजे दीपक राग आणि दीपक राग आणि मेघ राग तर हे दोन्ही राग मी एकाच वेळेस कसे गाऊ. नंतर सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे तो परत वन टाईम लिहायचा आहे आन्सर, नेम द 2 राग रिफर टू हिअर. तर इथे कोणते 2 राग सांगितलेले आहे? द टू रागाज रिफर टू हिअर आर द दीपक राग अँड द मेघ राग. कोणते 2 राग सांगितले आहे? दीपक राग अँड मेघ राग. तर हे सुद्धा आन्सर परत वन टाईम राईट डाऊन करायचं आहे. नंतर थर्ड नंबरचा आहे हाऊ डीड द स्पीकर सॉल्व दिस प्रॉब्लम, म्हणजे द स्पीकर आहे त्यांनी तो प्रॉब्लम कसा सॉल्व केला. त्याचं आन्सर आहे तानसेन सॉल्व धीज प्रॉब्लम. स्पीकर कोण होता इथे? तानसेन. तर तानसेन सॉल्व धीज प्रॉब्लम, तानसेननी तो प्रॉब्लम जो होता तो सॉल्व केला. कसा? बाय आस्किंग रूपा, त्यांनी रूपाला विचारलं अ टॅलेंटेड सिंगर टू सिंग द मेघ राग विथ हिम. तर तू खूप चांगली अशी टॅलेंटेड सिंगर आहे त्यामुळे तू मेघराग माझ्यासोबत गाशील का? तर हा प्रश्न त्या स्पीकरनी काय केलेला विचारलेला होता. म्हणजे तानसेन हा स्पीकर असल्यामुळे त्यांनी तानसेनने रूपाला विचारलं आणि अशा पद्धतीने त्याने तो प्रॉब्लेम सॉल्व केला. तर हे जे क्वेश्चन आहे ह्या क्वेश्चनचे आन्सर आहे ते सुद्धा तुम्हाला वन टाईम राईट डाऊन करायचं आहे. सो स्टुडंट, नेक्स्ट पिरियडमध्ये आपण जे ग्रामर सेक्शन आहे ते स्टार्ट करू. ओके, गुड डे अँड गुड बाय स्टुडंट.